एक मराठा म्हणून असो की एक भारतीय म्हणून असो, आम्ही नेहमीच पोलिसांचा आणि त्यांच्या वर्दीचा आदर सन्मान राखलेला आहे. तो यापुढेही राखला जाईल. पण त्यातीलच एक पोलीस कर्मचारी जर मराठा समाजाबद्दल अश्लील शब्दात जर गरळ ओकत असेल तर आम्हाला आमचा समाज प्रिय आहे. आमच्या समाजाबद्दल काढलेल्या त्या वाईट शब्दांमुळे 4 कोटी समाजाच्या मराठ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडू द्यायची नसेल तर तात्काळ या मनोरुग्ण पोलीस कर्मचाऱ्यावर बडतर्फीची कार्यवाही करावी, अन्यथा याचे परिणाम वाईट होतील, अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलीस प्रशासन यांना देण्यात आले आहे. PSI किरण बकाले यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावतील असं वक्तृत्व केलं होतं. याचाच निषेध म्हणून आणि त्यांना कायमस्वरूपी निलंबित करावं या मागणीसाठी हे निवेदन सादर करण्यात आलं आहे. LCBPI बकाल यांनी मराठा समाजाबद्दल अत्यंत खालच्या थराला जाऊन जे वक्तव्य केलं त्याचा आम्ही सकल मराठा क्रांती मोर्चा नाशिकच्या वतीने जाहीर निषेध करतो. ह्या व्यक्तीनं ज्या पद्धतीनं वक्तव्य केले ते पोलीस प्रशासनाला काळीमा फासणारे आहेत. ज्यावेळेस पोलीस आपली स्वतःची वर्दी घालतात त्यावेळेस त्यांना जात धर्मपंथ काहीच नसतो, परंतु ह्या महाशयांनी ज्या पद्धतीनं ते वक्तव्य केलं खऱ्या अर्थानं ह्या व्यक्तीला ह्या समाजात किंवा पोलिसात वर्दीमध्ये राहण्याचाच अधिकार नाही. अशा खालच्या थराला जाऊन हे लोक बोलूच कसे शकतात? ह्या विकृतीच्या पाठीमागं कोण आहे? ह्या माणसाचा बोलविता धनी कोण आहे? काल सगळ्या समाजाचा ज्यावेळेस दबाव तयार झाला, छत्रपती युवराज संभाजीराजांनी मागणी केली की ह्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा आणि याला नोकरीमधून बडतर्फ करा. काल मी पोलीस प्रशासनाचे IG साहेबांचे, BG शेखर साहेबांचे आणि मुंडे साहेब जळगाव SP यांचं मी मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी तात्काळ या कर्मचाऱ्याला निलंबित केलं. परंतु आमची मागणी फक्त निलंबनाची नव्हे तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी करून या अधिकाऱ्याला पोलीस नोकरीतून बडतर्फ केलं पाहिजे की जेणेकरून ह्या पोलीस प्रशासनातल्या इतर जे लोक असं काही करण्याचं धाडस यानंतर कोणी करणार नाही. अहो, आपण पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी असतं, पोलीस हा रक्षणकर्ता असतो, आणि एखाद्या पोलिसानं अशा पद्धतीनं एखाद्या जातीला टार्गेट करून मनात असा द्वेष ठेवणं, याचा अर्थ इथून मागंसुद्धा ह्या महाशयांनी कोणकोणत्या ठिकाणी सर्व्हिस केलेली आहे, त्या ठिकाणी किती मराठा समाजाच्या व इतर समाजाच्या लोकांवर अन्याय केलेला आहे याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि या माणसाने हे वक्तव्य का केलं याची सखोल चौकशी करून याला कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे. शासनाच्या कुठल्याही सुविधा किंवा कुठल्या मदत या व्यक्तीला मिळता कामा नये आणि याच्यावर नोकरीतून बडतर्फ करावे, हाच याला खऱ्या अर्थानं धडा असेल, हीच याची शिक्षा असेल. कारण निलंबन जर केलं आणि ते परत जर त्याला रुजू केलं तर पुन्हा एकदा मराठा समाजाचा असंतोष निर्माण होईल. आज आम्ही सरकारवाडा PI सोनवणे साहेबांना भेटून या ठिकाणी त्यांना विनंती केली की आपण यांच्यावर आमच्या वतीनं गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्रातसुद्धा अनेक ठिकाणी सगळे समाज बांधव या व्यक्तीवर गुन्हे दाखल करत आहे. ह्या नराधमाचा पुन्हा एकदा आम्ही जाहीर निषेध करतो, तीव्र निषेध करतो, आणि याला आमची एकच मागणी आहे, निलंबन तर त्याचं झालं त्याबद्दल अभिनंदन, पण याला पोलीस वर्दीतूनच बडतर्फ करावं ही आमची मागणी आहे. तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. यावेळी तक्रार दाखल करताना व निवेदन देताना मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक करण गायकर, गणेश कदम, आशिष दिनकर कांडेकर, नितीन सातपुते, तुषार भोसले, गजेंद्र गुंजाळ, दिनेश नरवडे, वैभव दळवी, ज्ञानेश्वर कोतकर आदी उपस्थित होते. तुम्ही बघत आहात जनमत मराठी.